ओम श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी, व्यावसायिक प्रगतीसाठी, व्यापारवृद्धीसाठी, आरोग्यासाठी गोमतीचक्राचे काही प्रभावी उपाय सांगणार आहे। गोमतीचक्र ही एक सहज उपलब्ध होणारी वस्तू आहे आणि त्यावर निसर्गतः चक्र बनवले आहे। असे हे गोमतीचक्राचे प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगते। आता गोमतीचक्र सिद्ध कसे करायचे, त्याचं विधी काय? तर एक तास मिठाच्या पाण्यात तुम्हाला गोमतीचक्र ठेवायची आहेत। त्यानंतर मिठाच्या पाण्यातनं काढून अर्धा तास गोमूत्रात ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला लाल कापडात मुठभर तांदूळ घ्यायचे, त्यामध्ये हळद कुंकू मिक्स करून गोमतीचक्र त्यावर ठेवायची आहे। त्याचे पंचोपचार पूजन करायचे आहे आणि ज्या कामासाठी तुम्ही हे सेवा करत आहात तो संकल्प करून तुमची इच्छा म्हणायची आहे। आता गोमतीचक्र व्यावसायिक प्रगतीसाठी तुम्हाला काय उपाय करायचा आहे? तर तुम्हाला व्यापारवृद्धीसाठी 27 गोमतीचक्र घेऊन ते मुख्य दरवाजाच्या वर अशा प्रकारे ठेवायचे आहेत की येणारा ग्राहक त्याच्या खालून प्रवेश करू शकेल। ह्याने होतं काय, तर व्यापारात वृद्धी होते, झपाट्याने धनवृद्धी होण्यासाठी शुक्ल पक्षातील शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करावी आणि त्या पूजेत तुम्हाला 8 गोमतीचक्रे, 8 कवळ्या, 8 लाल गुंजा मांडायच्या आहेत। ही पूजा सामग्री पूजा झाल्यानंतर नव्या लाल रेशमी कापडात बांधायची आहे। रेशमी कापडात, लाल रंगाच्या रेशमी कापडात तुम्हाला ही पूर्ण पूजा बांधायची आहे आणि ही पुढचुंडी घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे। या उपायाने नजीकच्या काळातच उत्पन्नात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही। तिसरा उपाय व्यावसायिक प्रगतीसाठी श्री ह्रीं ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा म्हणून त्याची लाल कापडात तांदूळ कुंकू हळद मिक्स करून दरवाजावर लावायचा आहे। यानेही व्यावसायिक प्रगती होण्यास मदत होते। नोकरीत प्रमोशन आणि आर्थिक प्रगतीसाठी तुम्हाला गोमतीचक्र घ्यायचे आहेत। 5 लवंगा, अक्षदा, सुटे नाणे आणि ओम श्रीं नमः या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे आणि ही सर्व पूजा तुम्हाला तिजोरीत ठेवायची आहे। याने तुमच्या नोकरीमध्ये आणि आर्थिक प्रगतीमध्ये वाढ होताना दिसते। त्यानंतर अजून दुसरं गोमतीचक्राचा उपाय सांगायचा झाला तर पात्रता असूनही जर प्रमोशन होत नसेल तर 13 गोमतीचक्र शिवमंदिरात वाहिल्यास प्रमोशनचे सर्व अडथळे पार निघून जातात आणि तुम्हाला मनासारखं प्रमोशन मिळतं। आता आरोग्यासाठी गोमतीचक्र किती महत्त्वाची आहेत तर ते सांगते। 5 गोमतीचक्र घ्यायची आहेत आणि अगरबत्तीवर ते धरून काय मंत्र म्हणायचा आहे, ध्वनंतरी मंत्र। ओम ध्वनंतरी अमृतकलश हस्ताय, सर्वामय विनाशाय, त्रैलोक्यनाथाय, महाविष्णवे स्वाहा। याने तुमच्या आरोग्याचे प्रश्न सुटतील। गोमतीचक्र खूप फलदायी आहे, हे उपाय करून बघा। गुडघेदुखी, ॲसिडिटी, पोटाचे आजार आणि मुतखळा या आजाराने जर त्रस्त असाल तर सोपा साधा सरळ उपाय मी तुम्हाला सांगते। तर गोमतीचक्र ही 24 तास पाण्यात ठेवायची आहे आणि ते सकाळी अनारशा पोटी तुम्हाला घ्यायची आहे। रात्री तुम्हाला एक पेलाभर पाण्यामध्ये हे गोमतीचक्र टाकायची आहेत आणि सकाळी अनारशा पोटी ही पाणी पिऊन घ्यायचं आहे। याने तुमचे गुडघेदुखी, ॲसिडिटी, पोटाचे आजार आणि मुतखळ्याचे जे काही विकार असतील ते हळूहळू कमी होतील आणि तुम्हाला आराम मिळेल। घरात 11 गोमतीचक्रे घेऊन शेंदुराच्या डबीत ठेवल्याने सुख शांती नांदत असते। एवढे असे अलौकिक आणि प्रभावी असे फायदे गोमतीचक्राचे आहेत। हे उपाय करून बघा,
नक्कीच तुम्हाला लाभ होईल. सहजच गोमती चक्र सहजच कुठेही उपलब्ध होतात. पूजा भांडाराच्या दुकानात, धार्मिक जिथे वस्तू मिळतात, तिथे तुम्हाला हे गोमती चक्र सहजच उपलब्ध होतील. असे हे प्रभावी गोमती चक्राचे उपाय करून बघा. केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.